ते चार नंबरच्या बाबावर लाकडं ठेव, मी आलोच. हा हे काउंट मध्ये ठेवू. हो माफ कर भाऊ साहेब, हे पाहिजे. बसायचं कडे असू तू. नमस्कार, माझं नाव राजा मोहन सरकटे. मी या स्मशानात गेले 5 महिन्यापासून सेवा करून राहिलो. काय हो तुम्ही घेऊन एवढं लांबून बात करून राहिले पाशा. हो हे पा लावको तोंडाले. बरोबर वय 40. नाही घरी कोणी नसतं, म्हणजे माझी माय होती, पण ती पण आता 5 महिन्यापूर्वी गेली. हाव काम नाही सेवा. म्हणजे लॉकडाऊन मुळे माय पार झालेले. शेताला कापूस असाच पडून होता ना. एका क्विंटलचे 3000 रुपये मिळत होते, ते पण बाजारात जाऊन दिल्यावर. आणि बाजारात जाऊन द्यायचं म्हणजे 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला. खायचे फार हाल झाले होते. मायची तब्येत पण खराब ना. ते काय देव माणूस होते ना. मोडमचे खायचे होऊन जायचे. माय हा काय खेळून राहिला. तो विराट आपले मुंबईवाले हरूनच टाकतो ना आज. बॅटिंग करून राहिला. वहिनी या जेवायला. अहो खीर काऊन मध्येच. पिंटाची बायको आली तुले खीर घेऊन. काय कोण आपला हेंबाडे. अहो काल असतो बरा होता ना, माझ्या मायला पण भेटून गेला. ते आता आपल्याला पण येणार ना. ए कोणाला काय नाही करायचं, बस तुला खीर देऊ. हा वहिनी ते वाटी आणून देतो, पिंटाला सांगा जेवून येतो भेटायले. बाप्पा मायचे विराटने केली 5 सेंचुरी. तू काऊन खुश होऊन राहिली. माय आपण मुंबईवाले सपोर्ट करतोय ना. माय माय कोणी पण सेंचुरी मारली ना तर खुश होऊन जाते. तिलेले कौतुक त्याच. त्या पाकिस्तानवाल्यांनी मारली ना तरी खुश होऊन जाईल ती. कोणाला आता माय थांब. नमस्कार, मी आणि माय माय. हा रे माय ते तोंडाले तोंडाले. हा भाऊ बोला. हा रे माय चल फोकस. आम्हा दोघांना तपासणीसाठी घेऊन गेले. मायला तो आजार झाला म्हणून तिला तिथेच ठेवून घेतलं. आणि मला घरीच थांबायला सांगितले, होम क्वारंटाईन काय ते. मायशिवाय घर किती घाण वाटून राहिला. हॅलो हॅलो. हा एक मिनिट तुमचा आवाज नाही येऊन राहिला. हा हा बोला. वाटलेलं तेच झालं. डॉक्टर कडे गेलेला माणूस काय परत आलाच नाही ना. मला गावाबाहेरच्या स्मशान भूमीवर बोलवलं होत. माय हे माय हे माय हे माय हे काऊ हे बाहेर जो पोट्ट्या आला पाय. हे माय इथे बघ इथे बघ. मला काय बोलू होतीस पोट्ट्या, शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहील. तुम्हाला शिवाय मी काय जातच नाही ना. मी पण सेंचुर मारणार सेंचुर असं बोलले होतीस ना. हो माय माय हो बोलू तरी त्या. हो बोलू तरी घेऊन गेले आणि सीधा जाळून टाकलं. मला माया मायला शेवटचं पाणी पण पाजता नाही आलं. जिलेबी माय माय समजत होतो ती खरंच माय माय होती काय पण मला माहित नाही. तुम्हाला सांगतो मला माय दुःख पार वाटलं होत, पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं ना तेव्हा कळलं. माई तर फक्त माय होती, जिजा आता वय पण झालेलं. पण कोणाची तरी बायको, कोणाचा तरी नवरा, कोणाचा तरी बाप, कोणाकोणाची तर ऑनलाईन पोरं पण होती. तेव्हा जाम लागला की काय हा आजार. स्वतःच्या परिवारातील जवळच्या माणसाला निकाल विदा पण करायला देत नाही. काय झक मारून राहिला सगळं भाडकाऊ.
आता इथेच राहणार, इथे येणारा प्रेक्षक नीट अंतिम विधी करणार. अहो भाऊ, काळ कसाही असला तरी केलेला माणूस काय परत येत नाही ना, त्याला नीट अलविदा करायला मिळालंच पाहिजे. ते मी करणार. ये भाडकाव चाल ये राजा उच भाडकाव. त्यापासून इथे येणारा प्रेत माझ्यासाठी फक्त प्रेत नव्हतं, माई माय माय बाप माई बहीण होत. आणि भाऊ, ही सगळी सेवाच झाली ना. आतापर्यंत मी 100 लोकांची अंतिमविधी केली. हा हा सेंचुरी. पण ही अशी सेंचुरी माझ्या मायले नाही आवडणार, मायले सोडा कोणालाच नाही आवडणार. भाऊ, असंच चालत राहिलं तर आपण सगळेच संपून जाऊ ना. हा भाऊ, माफ करे तुम्ही. ते राजा उचल.